शहरातील विविध भागातील खासगी कोचिंग क्लासेसच्या व्यवस्थापक व गुरुजींचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वर्ग घेऊन त्यांना सूचना दिल्या. पोलीस आयुक्त कार्यालयात आज सकाळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खासगी कोचिंग क्लासेसचे व्यवस्थापक व गुरुजींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस आयुक्त यांनी अनेक कोचिंग क्लासेसच्या पार्किंगचे व विद्यार्थी एकत्र कसे बाहेर पडतात याचे चित्र दाखवून अनेक सूचना केल्या. खासगी कोचिंग क्लासेसच्या पार्किंगमध्ये विद्यार्थ्यांच्या शिस्तीचं पालन होत नाही, त्यामुळे रस्त्यावर पार्किंग होत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. तर सर्व कोचिंग क्लासेसच्या प्रवेशद्वारासमोर पार्किंगच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. तर 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांनी मोटरसायकल घेऊन येतात का, आल्यास त्यांच्या पालकाकडे तक्रार करावी. मोटरसायकल घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लायसन्स व हेल्मेट आहे का याची चौकशी कोचिंग क्लासेसच्या व्यवस्थापकांनी करावी. कोचिंग क्लासेस जिथे चालवतात त्या भागातील रहिवाशांना त्रास होतो का याची दक्षता घ्यावी, अशा अनेक सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या. कोचिंग क्लासेसच्या ज्या विद्यार्थ्यांना त्रास होत असेल त्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप नंबर 7741022223829002222 येथे संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. कुछ कार्रवाई करें, बिकॉज हमें हमारे पास फोटोग्राफ्स हैं, कुछ वीडियो रिकॉर्डिंग्स हैं, जहाँ पे क्लियरली वाहन ऐसी पार्ट है जहाँ पे कायदे से हमको ट्रक भेजना चाहिए और खुद ही गाड़ियाँ उठा के ले जाना चाहिए. बट एक हमारे ऊपर भी एक सोशल इशू आता है कि हम बच्चों का गाड़ी ले जाके क्या अचीव करेंगे, और 100 रुपए की चलानी करके उनको त्रास दे करके उनको त्रास होने वाला, वो बेचारे बच्चों को कहाँ इंटेंशन और कहाँ वो, लेकिन वो उनको किसी ने आज तक बताया नहीं, उनके पेरेंट्स ने नहीं बताया, उनके गार्जियंस ने नहीं बताया, और आप भी अगर नहीं बताएंगे तो फिर और पुलिस कार्रवाई नहीं करेगी तो आगे चल के वो कितनी जवाबदार नागरिक बनेंगे, वो खैर आप सभी को सोचने की जरूरत है.